नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी बाळकृष्ण सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता आपण पाहणार आहात 2.4 लेसन अँड एपिटमी ऑफ करेज. पहिल्यांदा आपण धड्याचा जे टायटल आहे अँड एपिटमी ऑफ करेज याचा अर्थ पाहूया. एपिटमी म्हणजे काय? तर मूर्तिमंत उदाहरण. करेज म्हणजे धैर्य, धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण. आता इथं आपल्याला प्रश्न पडेल की जे आर्टिकल्स वापरलेलं आहे एम, जो त्यांच्यानंतरचा जो शब्द आहे एपिटमी, त्याच्यापुढे पहिल्यांदा आपण बघतो की स्वराने सुरुवात होते, त्यामुळे तिथं एन हा शब्द वापरलेला आहे. लक्षात आलं? हे झालं आपलं टायटल. आता आपण लेसन पाहूयात की पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे. लेसनमध्ये फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपण जेव्हा आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते किंवा आपण आयुष्य जगत असताना आपण वेगवेगळ्या कल्पनेनं मनामध्ये त्रास करून घेत असतो. आता त्या कोणकोणत्या असतात बघा. आपण आपला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न करतो, आपल्यामध्ये ज्या कमतरता असतात त्या लपवण्याचा प्रयत्न करतो. आलं लक्षात की आपण आपला दुबळेपणा असोत, अपंगत्व असेल किंवा ह्या ज्या कमतरता आहेत हे लपवण्याचा आपण प्रयत्न करतो, म्हणजे आपण त्या गोष्टीचे चॅलेंज घेऊन पुढे जात नाही. तर अशाच पद्धतीने आपल्यात एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांचं नाव आहे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स. यांनी मात्र असं केलेलं नाही. म्हणजे कसं केलेलं नाही की त्यांचा जो दुबळेपणा होता, त्यांचे जे फिजिकली हँडिकॅप्ड होते, तर त्याबाबत ते आपल्या मनामध्ये कुठत बसले नाहीत की मी अपंग आहे किंवा मी कसे करू शकेन, असं केलं नाही. एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण त्यांचा दाखला या पाठामध्ये घेणार आहोत आणि त्यांच्याविषयी माहिती बघणार आहोत की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुढे जीवन जगले. तर पाठामध्ये काय सांगितलेलं आहे की स्टीफन हॉकिन्स जे होते ते एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त होते, तरीसुद्धा त्यांचे जे संशोधनाचे कार्य होते ते त्यांनी थांबवले नाही, तर अविरतपणे त्यांनी आपले कार्य चालू ठेवले होते. तरीसुद्धा एवढे अपंग असून त्यांच्या अशा धैर्यामुळं की धैर्याने त्यांना आपल्या आयुष्याला सामोरे गेले आणि धैर्यामधून त्यांच्या अशा कृतीमधून आपण प्रेरणा घेऊन आपण आपल्या आयुष्याला कशा पद्धतीने सामोरं जायचं हे आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे. आता फर्स्ट पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. इन फर्स्ट पॅराग्राफ इन दिस लेसन, आफ्टर 300 इयर्स द डेथ ऑफ ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिन्स बॉर्न इन 8 जानेवारी 1942. 300 वर्षानंतर गॅलिलिओ या महान शास्त्रज्ञाच्या मृत्यूनंतर डॉक्टर स्टीफन हॉकिन्स या महान शास्त्रज्ञांचा जन्म झाला. त्यांच्या पेरेंट्सना, आईवडिलांना जरासुद्धा कल्पना नव्हती की आपला मुलगा पुढे जाऊन एक महान शास्त्रज्ञ होणार आहे. त्याचबरोबर कोणालाही असं कधी वाटलं नव्हतं की हे एक धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सगळ्या जगासमोर येईल आणि आकाशाला एक महान शास्त्रज्ञ म्हणून गवस निघालतील, असं कोणालासुद्धा वाटलेलं नव्हतं, असं आपल्याला फर्स्ट पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये काय म्हटलं आहे? करेज इज अ वंडरफुल थिंग्स. धैर्य हे असामान्य अशी गोष्ट आहे. त्याच पॅराग्राफमध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की जर आपल्याला आपल्यामध्ये धैर्य असेल तर आपण कोणतीही आपत्ती आली, क्लायमेटिक म्हणजे काय आपत्ती, कोणतीही आपत्ती आली तर त्याच्याशी आपण सामना करू शकतो. विश्वनिर्मिती शास्त्रातील एक आख्यायिका धैर्य चे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं जर नाव घेतलं तरी ते आपल्याला अतिशयोक्ती असं ठरणार नाही. नीतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळं त्यांचं जे पूर्ण शरीर होतं ते फिलचेअरला खेळून राहिलेलं होतं. त्यांचे जे सगळे अवयव असतील, मसल्स असतील, ते व्हीलचेअरला खेळून होते. फक्त जे चालत होता तो त्यांचा मेंदू, तो फक्त शरीराचा अवयव नव्हता, त्यामुळे तो व्यवस्थितपणे त्याच्यावर त्यांचं नेतृत्व होतं किंवा प्रभुत्व होतं. पण जे अवयव होते, मसल्स होते, जे हालचाल करायचं होतं ते त्यांना उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, हालचालसुद्धा करता येत नव्हती. या सगळ्यामुळं ज्यांची जी कामं आहेत त्यांची ती सगळी ते आपली कामं व्हीलचेअरवरच बसून करत होते. त्यामुळे तर इतकं सगळं असूनसुद्धा एवढे हँडिकॅप्टेड असतील, एवढे दिव्यांगमध्ये असतील, इतके सगळे अडचणी त्यांच्यासमोर असूनसुद्धा ते या शतकामधील एक महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.
स्टीफन हॉकिंग या शतकामधील एक महान शास्त्रज्ञ म्हणून आपल्यासमोर आपण एक धैर्य आणि कीर्तीचे चांगले उदाहरण म्हणून घेऊ शकतो. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे पाहूया. अन ॲव्हरेज चाइल्ड स्टीफल ग्रो अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. एका ॲव्हरेज स्टुडंटप्रमाणे ते सुद्धा त्यांच्या किशोरवयीन असताना वर्गामध्ये चांगले विद्यार्थी असे होते. त्यानंतर काय झालं बघा की हळूहळू त्यांना जाणवू लागलं की त्यांच्यामधील जे मसल्स असतील, मांसपेशी असतील, त्यांची शक्ती हळूहळू कमी होत आहे आणि एकदा दोनदा ते खालीसुद्धा पडले. नंतर त्यांनी काय केलं की त्यांच्या फॅमिली डॉक्टरना डॉक्टरांच्याकडे ते गेले. डॉक्टरांनी त्यांना असं सांगितलं की त्यांना असाध्य असा रोग झालेला आहे. ज्या रोगाचं नाव काय आहे बघा, ALS. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, कशा संदर्भातचा रोग असतो बघा, तो द नर्वस सिस्टम अँड इव्हेंच्युअली विकनेस ऑल द मसल्स. जे आपले मज्जारज असतात, आपल्या स्नायूमधले जी शक्ती असते ते पूर्णपणे कमी होत जाते. त्यानंतर काय झालं की जेव्हा त्यांना समजलं की आपल्याला असाध्य असा रोग झालेला आहे, त्यावेळी त्यांना पेरेंट्सना खूप मोठा धक्का बसला. त्यांना जाणवू लागलं की आपल्यामधील ताकद जी आहे आपली हळूहळू कमी कमी होत आहे. नेक्स्ट बघा, अन ॲव्हरेज चाइल्ड म्हणजे एखाद्या सर्वसामान्य मुलाप्रमाणे स्टीफन हॉकिंगसुद्धा गणितावर, संगीतावर प्रेम करणारा असा टीनेजर किशोरवयीन मुलगा होता. त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावं, पण स्टीफन हॉकिंग यांना गणित विषय आवडायचा. त्यानंतर काय केले, मात्र त्यानंतर त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला, त्यावेळी तिथं गणित विषय नव्हता. त्यामुळे त्यांनी विद्यापीठात शिकत असताना भौतिकशास्त्र हा विषय घेतला होता आणि भौतिकशास्त्रामधून पुढे अभ्यास करायचं त्यांनी ठरवले. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. ॲट द एज ऑफ 17 ते 17 वर्षाचे होते, त्यावेळी त्यांना आपल्या शरीरामध्ये काही बदल जाणवू लागले. त्यांच्या हातापायाच्या हालचालीमध्ये बोजडपणा, जडप त्यांना जाणवू लागले आणि एक दोन वेळासुद्धा ते खाली चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यायचा. त्याने आपल्या फॅमिली डॉक्टरकडे दाखवलं. फॅमिली डॉक्टरना दाखवल्यानंतर त्यांना असं समजलं की त्यांना एक असाध्य असा रोग झालेला आहे की जो रोग बरा होऊ शकणार नाही. याच्यामध्ये काय होतं की आजारामध्ये त्यांचे जे मज्जारज असतात, त्यांच्या मज्जासंस्थेवर या रोगाचा परिणाम होतो. मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे त्यांचे जे स्नायू असतात ते काम करत नाहीत. लहानपणीसुद्धा त्यांचं हस्ताक्षर जे होतं ते फारच चांगलं नव्हतं. म्हणजे ज्याची आपल्याला समजतं की 17 वर्षापूर्वीसुद्धा त्यांचं अक्षर चांगलं नव्हतं, म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की त्यांचं अक्षराची जी त्यांच्यामध्ये अगदी व्यवस्थित नव्हतं, त्यामुळे त्यांच्या स्नायूची जी कमतरता अगोदर पहिल्यापासूनच या रोगाची सुरुवात होत झालेली होती. ज्यावेळेस शिक्षक त्यांना ओरडत असत की त्यांचं अक्षर चांगलं नव्हतं त्यामुळं, आणि हा आजार जो होता म्हणजे त्यांना पूर्ण सगळ्यांना हादरवून टाकणारी एक घटना होती, असं आपल्याला या पॅराग्राफमध्ये मराठीमधून आपल्याला सांगता येईल. ॲट द एज ऑफ 17 ही फील समथिंग रॉंग इन हिज बॉडी. देन ही फेल डाऊन अ कपल ऑफ टाईम. देन ही वेंट टू हिज फॅमिली डॉक्टर. डॉक्टर टोल्ड हिम दॅट ही बिकम अ डिसीज, विच डिसीज ALM. दॅट डिसीज कुड नॉट बी वेल इन सिच्युएशन. आफ्टर दॅट द सिच्युएशन बिकम्स मोर डिफिकल्ट अँड डिफिकल्ट. द पार्ट्स ऑफ बॉडी कुड नॉट बी वर्क हिअर. सो दॅट द इन्सिडंट ऑफ दिट फॅक्ट दॅट फॅमिली बिकम्स स्पार्क दॅट्स टोल इन दॅट पॅरा. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये बघा आपल्याला काय सांगितले. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. ते या पृथ्वी तलावर किती काळ व्यतीत करणार होते याची निश्चिती नव्हती. म्हणजे त्यांना असाध्य असा रोग झालेला होता आपल्याला समजतं. या रोगाचं जे पूर्वनिदान होतं ते अतिशय खूप वाईट होतं.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या आजारावर काही करता येण्यासारखं सुद्धा नव्हतं. तरीसुद्धा खचून न जाता डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी आपलं संशोधन तसंच धैर्याने चालू ठेवलं. त्यानंतर त्यांची एंगेजमेंट झाली. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जी लेडी होती जेन वाईल नावाच्या लेडीबरोबर त्यांची एंगेजमेंट झाली. आणि अशा असं जरी म्हटलं तर ते उपरोधात्मक होईल की अपंगत्वाच्या परिस्थितीमध्ये एवढे सगळे हातपाय जे होते त्यांना व्हीलचेअरवरती बसले असतानासुद्धा एंगेजमेंट झाली. त्यांनी आपलं जे संशोधन होतं ते पुन्हा एकदा नव्या जोमाने करायला सुरुवात केली. हे आपल्याला ऐकल्यानंतर अपरोधिक वाटेल की अशा परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती पुन्हा नव्या जोमाने कशी काय सुरुवात करू शकेल किंवा त्यांची एंगेजमेंट कशी काय होऊ शकेल ऐकूनच आपल्याला धक्का बसतो आणि आश्चर्य वाटतं. तर हे त्यांच्या बाबतीत घडलेलं होतं. आणि पुन्हा त्यांनी आपलं जे संशोधन होतं ते करायला सुरुवात केली. ते काय म्हणतात तर जे आयुष्य आहे आपलं ते या क्षणापुरतं तुम्ही जगा. या क्षणापुरतं आपलं आयुष्य जगल्यानंतर आपल्या आयुष्यामधला जो वेळ आहे तो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने घालवू शकतो. म्हणून त्यांनी आपलं आयुष्य नव्या जोमाने सुरुवात केलं आणि त्यांच्या आयुष्यामधील जो काय आनंद होता तो त्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं घेण्यासाठी सुरुवात केलेली होती. नेक्स्ट पॅरामध्ये बघा आपल्याला काय सांगितलं आहे. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओवर हिज बॉडी सेव. हळूहळू त्यांच्या शरीरावरचं नियंत्रण कमी होऊ लागलं होतं त्यामुळे ते व्हीलचेअरला जखडून राहिले होते. असे असले तरीसुद्धा संगणकाच्या मदतीने त्यांना जे बोलायचं आहे ते टाईप करत होते. त्यांच्या हाताची बोटं काम करत होती. डॉक्टर हॉकिन्स विज्ञानामधील गहन विषयामधील अधिकारी आहेत. म्हणजे त्यांना विज्ञानाबद्दलचं खूप मोठ्या गहन पद्धतीचं ज्ञान होतं. अशा गहन विज्ञानामधील गहन प्रकारचे अतिशय ज्ञान असलेले ते व्यक्ती म्हणून ओळखले जातात. असंख्य अशा मानद डॉक्टरेट पदव्या अनेक अवॉर्ड असतील तर अनेक पुरस्कारेसुद्धा त्यांना बहाल केलेले आहेत. त्याचबरोबर द रॉयल सोसायटी याचेसुद्धा ते फेलोशिप म्हणजे काय मेंबर आहेत. आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य म्हणूनसुद्धा ते होते. तर आपल्याला या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं मराठीमधून आता आपल्याला समजलेलंच आहे. तर याच्या पुढच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण आता पाहूयात. बुद्धिमत्तेच्या बाबतीत असामान्य अशी व्यक्ती असलेले डॉक्टर स्टीफन हॉकिन्स. आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये पाहिलेले आहेत की जवळपास 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग गॅलिलिओ या ग्रेट सायंटिस्टच्या जन्मानंतर त्यांचा जन्म झाला. तर बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जाणारे डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे अतिशय विनयशील होते. अतिशय विनयशील होते. त्याचबरोबर साध्या व विनम्र अशा या माणसाने आपल्या अपाट अशा कल्पना सामान्य माणसाला समजतील अशा भाषेमध्ये व्यक्त केलेले आहेत की ती पुस्तकं वाचताना ती सामान्यातील सामान्य माणसाला सुद्धा त्या कल्पना अगदी व्यवस्थित समजतील. त्यांचे लिखाण जे आहे ते अतिशय विनोदी आणि मार्मिक अशा प्रकारचे. म्हणजे जे सायंटिस्ट नसतील जे शास्त्रज्ञ नसतील जी सामान्य माणसं असतील त्यांनी सुद्धा त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर त्यांना ते ज्ञान किंवा त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यांनी ते त्यांना व्यवस्थितपणे समजू शकेल. काळाचा संक्षिप्त इतिहास अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तक त्या काळामध्ये सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक आहे. AASL सारखा या भयंकर महारोग जरी झाला असला तरी याविषयी त्यांना काय वाटते असे त्यांना ज्यावेळी विचारले तेव्हा ते काय म्हणाले बघा की आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स काय म्हणतात तर इतरांपेक्षा वेगळं असं काही मला वाटत नाही. त्यानंतर त्याचबरोबर शक्य होईल तितकं जगण्याचा मी प्रयत्न करतो असं म्हणतात. आणि माझ्या या शारीरिक परिस्थितीबद्दल मी फारसा विचार करत नाही किंवा मला जे मिळत नाही त्याबद्दल मी दुःख व्यक्त करत नाही किंवा खेद करत बसत नाही. तर ज्या काही थोड्या गोष्टी मला करता येत नाही त्याबद्दलसुद्धा मी खेद करत बसत नाही. हे त्यांचं जे विधान आहे
ते अतिशय आपल्याला प्रेरणा देणार आहे। म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं की आपल्याजवळ जे आहे, आपण जे आहे, त्याच्यामध्ये आपण स्वतःला आनंदी राहून प्रत्येक क्षण आनंदाने आपण जगला पाहिजे। आणि अशी व्यक्ती एक ग्रेट सायंटिस्ट म्हणून ओळखली, या शतकामध्ये ओळखली जाते, की शारीरिकदृष्ट्या असमर्थ असताना सुद्धा त्यांनी व्हीलचेअरवर बसून सुद्धा त्यांनी त्या अपाट बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी संशोधन केलं आणि आज नावाजलेले शास्त्रज्ञ म्हणून आपल्याला आपण त्यांना ओळखतो। अशा एका शास्त्रमहान शास्त्रज्ञांचे हे विचार आपल्याला खूपच प्रेरणा देणारे ठरतात। नेक्स्ट पॅराग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, ते काय म्हणतात की पुढील हजारेक वर्षामध्ये विज्ञानाला विश्वाचे मूळ रहस्य जे आहे ते उलगडता येतील। पृथ्वीचा उगम कशा पद्धतीनं झाला, त्याचा इतिहास काय आहे, त्याचा शेवट कशा पद्धतीने होईल हे सुद्धा सांगता येईल। म्हणजे इतका अभ्यास आणखीन वर्षानंतर, इतक्या वर्षानंतर झालेला असेल, असे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचे ठाम मत। लास्ट पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलंय आपल्याला की अनेक हजार वर्षानंतर विज्ञानाची जी प्रगती आतापर्यंत झालेली आहे, ह्याचा अभ्यास करता अनेक हजारो वर्षानंतर आपल्याला काही गोष्टींचा उलगडा सुद्धा करता येईल। म्हणजे आपल्याला बाकीत सुद्धा वर्तवता येईल की पृथ्वीचा शेवट कधी होणार आहे, त्याचा विनाश कशा पद्धतीने होणार आहे हे आपल्याला सांगता येईल। इथं आपल्याला शेवटच्या पॅराग्राफमध्ये असं सांगितलेलं आहे की डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याप्रमाणे जे हँडिकॅप असतील, जे शारीरिकदृष्ट्या कमजोर असतील, दिव्यांग असतील, अशा लोकांनी असमर्थपणे धैर्याने त्यांच्या अपंगत्वावर असेल, ज्या काही त्यांच्या शारीरिक असमर्थता असतील किंवा इतर गोष्टी असतील याच्यावरती आपल्या अपंगत्वावर मात करून ज्यांनी असामान्य असे यशाची प्राप्ती केलेली आहे अशा सगळ्या लोकांना आपण सॅल्यूट करूया। अलौकिक काम करणाऱ्या आणि सर्व व्यक्तींना शतसा प्रमाण। तर अशा पद्धतीने या पाठामध्ये जे आपल्याला सांगितलेलं आहे स्टीफन हॉकिंग की आपल्यामध्ये ज्या कमतरता असतात, दुबळेपणा असतात, अपंगत्व असतात, त्याच्यावर आपण कुढत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा शोध घ्या। आपण जसं आहे त्या पद्धतीने आपलं एम ठरवा। आपण जे काय करता येईल आपल्याला ते चांगलं करण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि तुम्हाला स्वतःला सिद्ध करा। अशा पद्धतीनं असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी आजच्या शतकामध्ये एक ग्रेट सायंटिस्ट म्हणून आपण त्यांना ओळखतो। शारीरिक अपंग असताना किंवा अपंगत्व असताना ज्या लोकांनी आपल्या धैर्याने, कष्टाने आपलं यश मिळवलेलं आहे अशा सर्व व्यक्तींना आपण सॅल्यूट करूया। विद्यार्थी मित्रांनो, ॲन एपिटॉमी ऑफ करेज, धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा आता आपण पाठ अभ्यासला आहे। आपल्याला हा पाठ समजला असेलच, आणखीन चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत राहा आणि झोका ॲपसोबत शिकत राहा। धन्यवाद।